श्यामची आई, रात्र पहिली सावित्री व्रत। आश्रमातील प्रार्थना झाली। सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते। श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते। तो भ्रातृसंग म्हणजे एक अपूर्व दृश्य होते। वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो। अंधारात एक किरणी आशा देतो। सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे, अशा काळात असे प्रेमळ संग म्हणजे परम आशा होय। त्या भ्रातृसंगातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहायस सापडले असते। तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव, जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय। गावात सर्वत्र शांतता होती। आकाशात शांतता होती। काही बैलांच्या गळ्यातील घंटाचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता। वारा मात्र स्वस्त नव्हता। तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता। आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता। श्यामने सुरुवात केली। माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते। माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती। माझ्या आईचे माहेर गावातच होते। माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते। माझी आई सर्व भावंडात मोठी होती। माझ्या आईवर तिच्या आईबापाचे फार प्रेम होते। माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत, आवडी। खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे। बयो खरेच ती जगाची बयो होती, आई होती। माहेरची गडी माणसे, कांडपिनी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू। ती हाक मारण्यात असलेला जिवाळा हृदयालाच कळे। माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती। माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती। तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत। माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते। सासर श्रीमंत होते। सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात। निदान ते तरी स्वतःला तसे समजत। आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते। पोत, पेट्या, सरीवाकी, गोटतोडे सारे काही होते। भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती। सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते। सासरी ती लहानाची मोठी होती। कशाला तोटा नव्हता। चांगले लिहायला, चांगले खायला होते। एकत्र घरात कामही भरपूर असे। उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करायचा मनुष्य कंटाळत नाही। उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो। मित्रांनो, माझ्या आईवडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षाचे झाले नाही तोच सारी जबाबदारी पडली होती, कारण आजोबा थकले होते। वडीलच सारा कारभार पाहू लागले। देवघेव तेच पाहत। आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत। आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित। खोत म्हणजे काय? भिकाने प्रश्न विचारला। श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणार बिनपगारी दलाल। त्याला काही मिळत नाही का? रामने विचारले। हो, मिळते तर। सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो। खोत गावातील पिकांची आभावणी करतो, पिकांचा अंदाज करतो। याला पीक धरणे असे म्हणतात। एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात। लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात। ठरल्यावेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत। आमच्या
वराड नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो, भिका म्हणाला. गोविंदा उत्कंठेने म्हणाला, पुरे रे आता तुमचे, तुम्ही पुढे सांगा. श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धोधो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी पोकळी अननस लावलेले होते. निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती. कापे बरके अर्धकापे. तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन. ती बाग म्हणजेच आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत. परंतु गड्यांनो, ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते. पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोकेवर करते परंतु कायमचे धुळीत मिळते. पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान जगात. सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपळत राहतात. खोटाने वाटेल त्याला कामाला बोलवावे. बोलावले तर गेलेच पाहिजे, नाहीतर खोताचा रोष व्हायचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या, कणगरे करिंदी रताळी लावावी, भोपळे कलिंगडे याचे वेल लावावे. परंतु या सर्वावर खोताची नजर असायची. खरोखरच या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्याला राबून रात्रंदिवस श्रमून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यावर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्यांची नथ. खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या असूंची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोडतोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते. तो माझ्या आईला जागे करणार होता. माझे वडील स्वभावाने दुष्ट होते, अशातलाच भाग नाही. परंतु पुरुषांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे हे कुंभट माजले. कुंब्याला कुंभट म्हणायचे व महाराला मारडा म्हणायचे अशी पद्धत ठरलेली. असे म्हणताना आपणच माजतो आहोत, सतांध झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसे. वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तोऱ्यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकाची मने दुखावली जात. पूर्वजांचीही पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल, जे लावाल ते फोपावेल फळेल. एकदा काय झाले, ती अवशेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले. परंतु भाऊ म्हणाले, कसली अवस नी कसला शनिवार, जे व्हायचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडलवीस गेले, दिवसभर राहिले. 3 सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले. घरोबाच्या एका म्हातारबाईने सांगितले, भाऊदा 3 सांजा म्हणजे दैत्याची वेळ, यावेळेस जाऊ नका. त्यातून अवशेची काळरात बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. तिथेच वस्तीला राहा. कोंबड्याला उठून थंड वेळेस जा. भाऊनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, म्हातारे अगं, पायाखालची वाट झाली. रात्र म्हणून काय झाले, मी झपाझप जाईन. दूध काढतात तो घरी पोचेन. भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एकजण भेसूर म्हसला. काहींनी एकमेकाकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक पर्याव होता.
पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तोपर्यंत खोल दरीत वाहत होता। त्याच्या आजूबाजूस किर झाडी होती, त्या झाडीत वाघ सुद्धा असे। तेथून दिवसा ढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे, परंतु भाऊ निर्भयपणे जात होते। त्यांना भीती माहीत नव्हती, भूते खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे। भाऊ दरीजवळ आले, एकदम सीळ वाजली, भाऊ जरा चपापले। पाप हे भित्रे असते, झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले। भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्यासरशी ते मटकन खाली बसले। झटकन गडी पळत गेला, भाऊंना खाली पाडण्यात आले। मांगाच्या हातातील सूर्य चमकत होते, भाऊंच्या छातीवर मांग बसला। चरचर मान चिरायची ती वेळ, करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते। शेजारच्या भवनातून एक भुजंग फुटकारूर करीत सनकन निघून गेला। मांगाचे तिकडे लक्ष नव्हते। इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, अरे बामणाला मारले, खोताला मारले, रे धावा, ते मांगही जरा भ्याले। भाऊ त्या मांगाला म्हणाले, नका रे मला मारू, मी तुमचे काय केले, सोडा मला। ही अंगठी, ही सल्ले जोडी, हे 100 रुपये घ्या, सोडा मला। दीनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवित होते। म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले, कोणाची तरी चाहूल लागली। मांगीनी त्या अंगठ्या, ती सल्ले जोडी, ते 100 रुपये घेतले। त्यांनी पोबारा केला, ते मांग काही खरे खुनी नव्हते, या कामात मुरलेले नव्हते, पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते। त्या क्रूर कर्माच्या मुळाशी दया होती, प्रेम होते। स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खा खा दूर व्हावी म्हणून ते खून करत पाहत होते। कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे, पण त्या कलहाच्या मुळाशी, या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे। ते प्रेम संकुचित आहे एवढेच। सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे, युद्ध नाही, सहकार्य आहे, द्वेष वा मत्सर नाही। असो, भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला। त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली। आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली। पालगडला पोलीस ठाणे होते, तिथे वर्दी देण्यात आली। घरात बातमी येताच आकांत झाला, साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले। घरात दिवे लागले होते, परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती। कच्चे खाणे आणि कच्चे पिणे, तिथे तर प्राणाशी प्रसंग होता। त्यावेळेस आम्ही कोणी जेवलेलो नव्हतो, आईला समजू लागले होते। बायकांना लवकर समजू लागते, माझी आई ती सार कथा आम्हाला सांगे। आई देवाजवळ गेली, निर्वाणीचा तोच एक सखा। देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला, ती म्हणाली, देवा नारायणा, तुला माझी चिंता, तुला सारी काळजी, आई जगदंबे तुझी मी मुलगी, मला पदरात घे, माझे कुंकू राख, माझे चुडे अभंग ठेव, माझे सौभाग्य नको, आई आई त्यावर कुराड नको पडू देऊ, मी काय करू, कोणते वृत्त देऊ। देवा माझी करुणा येऊ दे तुला, तू करुणेचा सागर, येऊ दे हो घरी सुखरूप। पाहिन मी त्यांना डोळे भरून, नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर, मला दुसरे काही नको, नकोत हे दागिने, नकोत ती मोठी वस्त्रे, कशाला मेली ती खोती, नको मला काही नको, पती हाच माझा दागिना, तेवढा दे दे देवा, असे म्हणून आई विनवू लागली, रडू लागली। आईने देवाला आळविले, प्रार्थले, परंतु नुसती काय प्रार्थना कामाची, प्रत्येक गोष्टी त्याग पाहिजे, व्रत पाहिजे। माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले। मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत। राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे। तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका, सावित्री अमर आहे, स्त्रियांना सदैव ती धीर देईल, मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल। मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो। माझ्या आईचे सौभाग्य आले, भाऊ घरी आले। त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी। दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवासास सुरुवात करी। घेतले व्रत कधी सोडता येत नाही।
या व्रताचा वटपूजा करायची असते। आकाशाला कवटाळू पाहणाऱ्याला चिरंजीवी अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे। वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देवो, आधार देवो। वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो, त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असते। वटवृक्षास अनेक पारंब्या व तणाव फुटतात, त्याप्रमाणेच कुळ विस्तार होवो व कुळाला बळकटी येवो। या व अशा शेकडो भावना या वटपूजेने कळत वा नकळत बायकांच्या जीवनात येत असतील। सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे। मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे। आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती। यावेळेस मी 8-9 वर्षाचा असेल। सावित्री व्रताला आरंभ होणार होता। माझी आई हिवतापाने आजारी होती, हिवताप सारख्या तिच्या पाठीस लागला होता। या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या असतात। आईला जरा चालले तरी तर घरी येत होती ती। आईने श्याम अशी हाक मारली। मी आईजवळ गेलो व विचारले, काय आई काय होते, पाय का चेपू? आई म्हणाली, पाय नको रे चेपायला, मेले रोज चेपायचे तरी किती, तू सुद्धा कंटाळला असेल। हो, पण मी तरी काय करू? आईचे ते करुण शब्द ऐकून मला वाईट वाटले, मी रडू लागलो। आई पुन्हा म्हणाली, श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे, करशील ना बाळा तू? कोणते काम? आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का? मी म्हटलो। आई घाईवरून म्हणाली, नाही तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस। हे बघ, उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल। मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाहीत, मला भोळ येईल, कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, पूजा करीन, 3 प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळा। असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला। प्रेमळ करून अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले। आई माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील? मी विचारले। चालतील हो बाळा, देवाला डोळे आहेत, देव काही मेला नाही, त्याला सारे समजते कळते। तू म्हणजेच मीच नाही का? अरे तू माझ्या पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझेच तू रूप। तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील, मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहीत आहे, आई म्हणाली। पण मला बायका हसतील, मी नाही जाणार वडावर, शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहारे बायको असे म्हणून माझी फजिती करतील, मला लाज वाटेल, मी नाही जाणार। शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागावतील, अशा अनेक सबबी मी सांगू लागलो। आईची म्लान मुद्रा खिन्न झाली। ती म्हणाली, श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज, हे देवाचे काम, ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील। देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे। श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तूप घेऊन खाल्लास, मी बघितले पण बोलले नाही। जाऊ दे, मुलांची जात आहे, परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करायस तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडव प्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसलास जाणार तर मी जाईन हो, येऊन जाऊन काय होईल, मी भोवळ येऊन पडेन, मरेन तर सुटेन एकादीची, देवाजवळ तरी जाईन, परंतु श्याम तुमच्यासाठीच जगते रे, असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला। आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले, माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले। देवाचे काम करायस लाजू नको, पाप करण्याची लाज धर, थोर शब्द, आजही ते शब्द मला आठवत आहेत। आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे। देवांच्या कामाची, देशाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची आम्हास लाज वाटते, परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, बिडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही। पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे।
असत्कर्म करण्यास प्रौढीस व संस्कृती येऊन राहिलेली आहे। फार वाईट आहे ही स्थिती। मी आईच्या पाया पडलो व म्हटले, आई जाईन हो मी, कोणी मला हसो कोणी काही म्हणो, मी जाईन। पुंडलिक, आईबापाची सेवा करून मोठा झाला, देवाला बांधून आणता झाला, तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे। शाळेत मास्तर रागावले, त्यांनी मारले तरी चालेल। आई तुला राग आला होय, तुला वाईट वाटले, असे केविलवाने मी विचारले। आई म्हणाली, नाही रे बाळा, मी तुझ्यावर कशी रागावेन, मला तुझ्यावर रागावता येत नाही हो श्याम। आई अशी म्हणाली, गड्यांनो, मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे। माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधीच विसरणार नाही। पाप करताना लाज वाटू दे, चांगले करताना लाज नको। धन्यवाद।